हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टीमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे आज आपण वास्तव संख्यांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा करूया तर चला सुरू करूया यातील योग्य पर्यायाची निवड करा मित्रांनो पर्याय ए पहा इथे वर्गमुळात ए गुणिले बी बरोबर वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी चा नियमाचा उपयोग केला आहे आता आपण यांची किंमत काढून निरीक्षण करूया इथे वर्गमुळात पंधराची किंमत वर्गमुळात पाच गुणिलेख वर्गमुळात तीनच्या च्या बरोबर आहे म्हणून हा पर्याय योग्य आहे आता पर्याय बी पहा इथे आपण या नियमाचा उपयोग करू जिथे ए बरोबर पाच आहे आणि बी बरोबर तीन आहे आपण वर्गमुळात पाच छेद तीन आणि वर्गमुळात पाच छेद वर्गमुळात तीन ची किंमत काढून पाहूया दोन्हीची किंमत बरोबर आहे म्हणजे हा पर्यायही योग्य आहे पर्याय सी मध्येही हीच प्रक्रिया करूया आणि किंमत काढून निरीक्षण करूया तुम्ही पाहू शकता की वर्गमुळात आठ ची किंमत वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीनच्या किंमतीबरोबर बरोबर नाहीये म्हणून हा पर्याय चुकीचा आहे आता चौथा म्हणजे शेवटचा पर्याय पहा इथे वर्गमुळात दोन ची किंमत वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीनच्या किंमती बरोबर नाहीये म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे वास्तवसंख्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रियांच्या सापेक्ष संवृत्त असतात मित्रांनो हे म्हणणे सत्य आहे का आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांसाठीचे गुणधर्म शिकलो आहोत चला आता वास्तव संख्यांचे गुणधर्म काही उदाहरणांनी समजून घेऊ या आहेत दोन वास्तव संख्या यांची बेरीज केल्यावर मिळालेली संख्या सुद्धा वास्तव संख्या आहे अशा प्रकारे दोन वास्तव संख्यांची वजाबाकी आणि गुणाकार केल्यावर सुद्धा आपल्याला वास्तव संख्याच मिळत आहे चला आता भाग देऊन पाहूया दोन आणि सहा दोन्ही वास्तव संख्या आहेत भागाकार केल्यावर मिळालेली संख्या एक छे तीन सुद्धा वास्तव संख्याच आहे मित्रांनो जर आपण दोनच्या जागी शून्य घेतले आणि त्याला सहाने ने भागले तर आपल्याला शून्य मिळेल जी एक वास्तव संख्या आहे परंतु जर आपण सहाच्या च्या जागी शून्य घेतले आणि दोन ला शून्य ने भागले तर का हे दिलेले विधान बरोबर आहे तुम्ही यावर विचार करा आणि आपले उत्तर पडताळून पहा या भागात आपण वास्तव संख्यांवरील क्रियांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद